नमस्कार मित्रांनो मी अबूज पाटील पी एस सी पाटील या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपण या ठिकाणी बघा आठ ऑक्टोबरला संयुक्त परीक्षा झाली त्या संयुक्त परीक्षेमध्ये जे पद होते त्या पदांसाठी आवश्यक असणारा जो अंदाजित कटॉप आहे परत एकदा शब्द उच्चारतो की अंदाजित स्वरूपाचा कटॉप आहे हा अंदाजच असेल मागील काही कटॉपच्या अंदाज का कट ऑफ असतील त्याचबरोबर जागांची संख्या आणि पर पेपरची काठिण्य पातळी याच्यावरून आपण हा कट ऑफ ठरवत असतो आणि अनुषंगानं मग बोला बघायचं झालं तर हा कट ऑफ तुमच्या लक्षात येऊन जातो आणि अंदाजेत आपण लावू शकतो तर बघा या ठिकाणी कट ऑफ आपण पाहूया त्या अगोदर सगळ्यांना विनंती आहे की जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या येणाऱ्या गटकसाठी सुद्धा आपण जे काही नवीन इनिशिएटिव्ह घेणार आहेत त्याच्यामध्ये ज्यांना तयारी करतात त्यांनी या ठिकाणी ते इनिशिएटिव्ह म्हणजे भाग घेऊ शकता आणि त्याचबरोबर सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस जी डिस्क्रिप्टिव स्वरूपाची होणार आहे त्या परीक्षेसाठी आपण या ठिकाणी काही तयारी करणार आहोत जीएस एक आणि त्याचबरोबर तुमचा करंट अफेअर्स असेल किंवा तुमचा ऑप्शनल जॉग्राफी याच्यासाठी आपण काही याच्यामध्ये लेक्चर्स घेणार आहोत सो चॅनल सबस्क्राईब करायला तुम्हाला हरकत नाही थोडस व्यवस्थितपणे बघा म्हणजे आपण या ठिकाणी करूया चालेल सो ठीक आहे आपण पाहूया कट ऑफ मग कट ऑफ पाहत असताना जर बघील पी एस आय एस टी आय आणि एसओ आणि त्याचबरोबर दुय्यम निबंधक ही नव्याने ॲड झालेली पोस्ट आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर एसओ एसओ ला सुरुवातीला आपण बघितलं या ठिकाणी जर बघितलं तुमच्या लक्षात येऊन जाईल सत्याहत्तर जागा आहेत बघा सत्याहत्तर जागांसाठी ही पद या ठिकाणी घेतलेली होती परीक्षा सॉरी बेचाळीस जागा लक्षात घ्या थोडस बेचाळीस जागा आहेत या साठी बेचाळीस जागांसाठी ही परीक्षा घेतली गेलेली आहे आणि मग या ठिकाणी पाहत असताना जर बघितलं तर आपण मी जो कट ऑफ सांगेल तो कट ऑफ पाहत आप असताना आपण तो जनरलसाठी सांगणार आहे मी जनरल जनरलसाठी आणि मग त्याच्यामध्ये काही फरक असतो तो तुम्ही तुमच्या व्यवस्थित याच्यावरती पातळीवरती कॅटेगरीनुसार जो फरक असतो त्याच्यानुसार तुम्ही काढू शकता अंदाज काही हरकत नाही तर बघा या ठिकाणी राखीव पदामध्ये जर बघितलं तर सर्वसाधारण अकरा आहेत सहा जर बघितलं तर महिला आहे आणि एक खेळाडूचा आहे तर या ठिकाणी जर बघितलं तर तुमचा जो कट ऑफ आहे या ठिकाणी असणारा तो कट ऑफ जर आपण बघायचं झाला तर सर्वसाधारण जर बघितला तर तो डायरेक्टली एकसष्ट आसपास एकसष्ट ते त्रेसष्ट असा लागेल एकसष्ट ते त्रेसष्ट असा कट ऑफ हा एसूचा असेल जनरलचा जनरल त्याच्यानंतर फिमेल जर बघितला तर हा कट ऑफ या ठिकाणी पाच चार मार्कांनी या ठिकाणी कमी होऊ शकतो चार ते पाच मार्कांनी म्हणजे इथं अठ्ठावन्न ते बासष्ट यांच्या दरम्यान हा कट ऑफ लागेल त्याचबरोबर स्पोर्ट जो आहे स्पोर्टचा कट ऑफ हा अत्यंत बऱ्यापैकी खूप कमी लागतो म्हणजे हा जवळपास माझ्या अंदाजे हा पन्नासच्या आसपास लागायलाच पाहिजे हम्म स्पोर्टचा हा कट ऑफ लागेल आणि ही कारण ही जागाची एक आहे तुमच्या लक्षात घ्या जागा एक आहे आणि पन्नास मार्क पडणं तेवढं काही अवघड नव्हतं पेपरमध्ये पेपरची पातळी जर बघितली तर मीडियम स्वरूपाचा वन लाईनर प्रश्न हे संख्ये जास्त असणारा पेपर होता त्यामुळं या ठिकाणी जॉग्राफी असेल पॉलिटी असेल आणि त्याचबरोबर तुमचं मॅथ रिझनिंग असेल हे सगळे सोपे प्रश्न होते त्यामुळं या ठिकाणी पन्नास सहा हो इथं असेल आता त्याच्यानंतर जर बघितला दुसरा आहे तो म्हणजे एस टी आय आता एस टी आय जर बघितला तर एस टी आयच्या पदसंख्या या ठिकाणी किती होती सत्याहत्तर टोटल आहे त्याच्यामध्ये अराखीवमध्ये जर बघितलं तर पंचवीस आहे त्याच्यामध्ये सतरा सर्वसाधारण आहे सात ही महिलांची आहे आणि एक परत एकदा या ठिकाणी ही खेळाडूसाठी राखीव ठेवण्यात आलेली जागा आपल्याला पाहायला मिळते आणि मग बघा आता एक या ठिकाणी आहे तिथे कट ऑफ खेळाडूचा जो आहे तो मी परत एकदा सांगेन जो आहे तो पन्नास लागेल एसटीआयचा सुद्धा पन्नासच्याच आसपास हा कट ऑफ लागायला पाहिजे त्याच पण या ठिकाणी जर बघितलं तर एसटीआयचा कट ऑफ या ठिकाणी पाहत असताना तो जनरल जर बघितला जनरलचा कटॉप जो आहे तो या ठिकाणी जर बघितला तर आपल्याला लक्षात येऊन जाईल हा छप्पन ते च्या दरम्यान लागायला पाहिजे छप्पन ते अठ्ठावन्नच्या दरम्यान लागायला पाहिजे असा माझा अंदाज आहे आणि याच्यामध्ये फिमेल जर बघितला तर तो फिमेलचा कटॉप हा पंचावन्न चोपन्न ते चोपन्न ते या ठिकाणी छप्पन्नच्या दरम्यान म्हणजे छप्पन सत्तावन्न हा छप्पन ते सत्तावन्न छप्पन च्या दरम्यान हा कटॉप लागायला पाहिजे म्हणजे या ठिकाणी असा मागे पुढे कट ऑफ सांगतोय मी लक्षात घ्या चोपन्न ते छप्पनच्या दरम्यान हा कट ऑफ असेल आणि परत एकदा स्पोर्ट जर बघितला तर हा पन्नास परत एकदा सांगेल मी तर लक्षात घ्या कारण जागा एकच आहे त्याच्यामुळे काही ये विषयच येत नाही बरोबर चलो त्याच्यानंतर जर बघितलं पुढे पी एस आय आता पी एस आय मध्ये जर बघितलं तर पी एस आय मध्ये जागा जास्त असतात तो सहाशे तीन पदांसाठी ही परीक्षा झालेली आहे आणि तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी लक्षात घेऊन घ्यायचंय की <coughs> इथं बघा एकशे बत्तीस पद ही अराखीव आहेत म्हणजे अराखीव इन द सेन्स दोनशे तीन हे अराखीव आहेत एकशे तीन एकशे बत्तीस ही जनरल आहेत एकसष्ट मैल आहेत आणि दहा खेळाडूंसाठी या ठिकाणी अराखीव राखीवमध्ये आपल्याला ओपनमध्ये ठेवलेली आहेत आणि मग इथं जर बघितला कट ऑफ तर इथं कट ऑफ हा कमी होऊ शकेल आरामामध्ये कमी होतो पी एस चा कट ऑफ तुम्हाला सांगायला मला काही हे नाही आहे सो पी एस चा कट ऑफ जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल तो लागेल जवळपास ओपनचा या ठिकाणी जर बघितला तर तो, तो एकशे सॉरी शेहेचाळीस अठ्ठेचाळीसच्या दरम्यान हा कट ऑफ पी एस चा असेल अठ्ठेचाळीस कट ऑफ हा माझा अंदाज आहे शेचाळीस ते अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर हा जनरलचा झाला त्याच्यानंतर हा फिमेल जर बघितला तर हा कट ऑफ आणखी कमी होऊन जातो जो हा चाळीस ते त्रेचाळीस याच्या दरम्यान असायला पाहिजे आणि जो या ठिकाणी जर बघितला स्पोर्ट आहे स्पोर्टचा या ठिकाणी हा पस्तीसच्या आसपास असायला पाहिजे पस्तीस ते या ठिकाणी पस्तीसच्या आसपास काही हरकत नाही पस्तीसच्या आसपास लागेल पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान हा कट ऑफ असेल त्याचबरोबर आता दुय्यम निबंधक दुय्यम निबंधक साठी वेगळा कट ऑफ सांगायची गरज नाही जो कट ऑफ एसटीआय साठी सांगितलाय तोच कट ऑफ या ठिकाणी याच्यासाठी असणार आहे वेगळा असणार नाही कारण जागा जर बघितल्या तर जागांचं प्रमाण हे जवळपास समान आहे बघा कशा पद्धतीचा आहे अठ्याहत्तर जागा आहे त्याच्यामध्ये इथं राखीमध्ये एकोणीस नऊ आणि एक बरोबर एक तिकडे कसं होतो सतरा सात आणि एक, एक म्हणजे या ठिकाणी बघितला निबंधकचा खेळाडूचा तो पन्नासच लागेल माझ्या अंदाजाने त्याच्यानंतर इथं जर बघितला त्याच्या दुय्यम निबंधक आहे त्याच्यामध्ये जर बघितला तर तुमच्या एकोणीस जागा आहेत जनरल मध्ये त्याचा कट ऑफ तो ऑबियसली एसटी पेक्षा म्हणजे एसटीच्याच अंदाजामध्ये तो लागायला पाहिजे थोडासा आ, कमी जास्त प्रमाणामध्ये एखादा किंवा पॉईंटमध्ये फरक पडू शकतो जास्त फरक पडणार नाही सो so, सेम प्रमाणामध्ये एस टी आयचा जो आहे तोच या ठिकाणी तुम्हाला लागून जाईल छप्पन ते अठ्ठावन्न त्याच्यानंतर चोपन्न ते छप्पन आणि स्पोर्टचा पन्नास चालेल या पद्धतीने या ठिकाणी हे कट ऑफ असतील आणि याच्या व्यतिरिक्त कट ऑफ मध्ये बदल होऊ शकतो हा माझा अंदाज so, आहे सो प्रत्येकाने या ठिकाणी आहे का 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 आहे। का हे करायचंय आणि ज्यांचे कट ऑफ समजा आता इथून पुढे एक बरोबर ज्यांना कमी स्कोर आहे त्यांनी म्हणजे काही हरकत नाही येणारी गट क आहे आणि गट क मध्ये प्रचंड मोठी ॲड आहे त्याच्यामुळं परीक्षेसाठी काय रमती असायला आहे पाहिजे सुद्धा व्हिडिओ आपण या ठिकाणी चॅनलवरती उपलब्ध आहे सो या ठिकाणी तो सुद्धा बघून घ्या आणि सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या थांबूया या ठिकाणी आपण थँक्यू थँक्यू सो मच